हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत खमंग खुसखुशीत रुचकर आणि अतिशय पौष्टिक असे मिश्र पिठांचे धपाटे. चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती. सगळ्यात आधी आपण धपाट्यांसाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यातून त्या दरदरीत वाटून घ्यायच्या आहेत. आता एका मोठ्या परातीत एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ही आपण आमटीसाठी जी थोरली वाटी घेतो ती वाटी आहे. यातच घालायचं आहे पाव वाटी बाजरीचं पीठ, पाव वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ. एक मोठी वाटी भरून ताजी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. कोथिंबीर जितकी जास्त तितके धपाटे अधिक रुचकर लागतात. पाणी न घालता वाटलेला लसूण मिरचीचा ठेचा घालूया. आता सगळे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. सुरुवातीला घालूया 1 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून हळद, 2 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून ओवा. हातावर चांगला चोळून घालायचा आहे म्हणजे त्यातले सगळे फ्लेवर्स रिलीज होतात. 2 मोठे चमचे भरून तीळ घालायचेत, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे भरून तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे धपाटे थंड झाल्यानंतर सुद्धा चिवट लागत नाहीत. हाताने सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण मिरची वाटलेल्या मिक्सर जारमधून थोडंसं पाणी घालून ते पिठात ओतून घेतलेलं आहे आणि आता यात थोडं थोडं पाणी घालत भाकरीसाठी जसं चुरून चुरून पीठ मळतो तसं मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते, इथे आपण बरीच पीठं वापरलेली आहेत, त्यातलं एखाद दुसरं पीठ तुमच्याकडे नसल्यास वगळलं तरी हरकत नाही. याशिवाय तुमच्याकडे आणखीन कुठली पीठं असतील, जसं की नाचणीचं पीठ, सोयाबीनचं पीठ, सत्तूचं पीठ, तर ती पीठंही इथं वापरली तरीही चालेल. धपाट्यासाठी पीठ मळून झालेलं आहे. हे आता अगदी 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे सगळे मसाले आणि बाकीचे फ्लेवर्स पिठात छान उतरतील. या 5 मिनिटात आपण बाकीची तयारी करून घेऊया. इथे मी एक पांढरा सुती कपडा नळाखाली धुवून घट्ट पिळून घेतलेला आहे आणि याला वरून थोडं पाणी लावून घेणार आहे. गॅसवर मंद आचेवर लोखंडी तवा तापायला ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो तवा उपलब्ध असेल तो घेतलात तरीही चालेल. 5 मिनिटांनंतर धपाट्याच्या पिठाचे आपल्याला हवे त्या आकाराचे पेढे करून घ्यायचे आहेत. मी इथे लहान लहान आकाराचे 9 पेढे करून घेतलेले आहेत. आता एक एक पेढा घेऊन त्याचे धपाटे कसे थापायचे ते पाहूया. सुती कापडावर हाताला थोडं थोडं पाणी लावत शक्य तितका पातळ धपाटा थापायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे धपाटे थापण्यासाठी पहिल्या 4 बोटांचा वापर करायचा आहे. पीठ छान मऊ लुसलुशीत मळलेलं असलं की धपाटे पण छान सरकतात. फुलक्याच्या आकारा एवढा धपाटा मी थापलेला आहे आणि वरून लावलेले आहेत भरपूर तीळ. तीळ लावल्यानंतर पुन्हा एकदा धपाटा हलक्या हाताने थापायचा आहे आणि मग पाणी लावून तीळ त्याच्यावर फिक्स करायचे आहेत. असं त्यामुळे भाजताना धपाट्यातून तीळ सुटत नाहीत. आता धपाट्याला बोटानेच 4 ते 5 छिद्र करून घ्यायची आहेत. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 2 टोकांना धरून रुमाल अलगद उचलायचा आहे आणि तव्यावर सोडायचा आहे. धपाट्यावरून हलकेच रुमाल बाजूला करून घ्यायचा आहे. आवडत असल्यास वरच्या बाजूने सुद्धा थोडे तीळ लावून वरून पाणी लावायचं आहे म्हणजे तीळ पुन्हा एकदा धपाट्यांमध्ये फिक्स होतील. आवडत नसतील तर वगळलेत तरीही चालेल. धपाट्याला केलेल्या छिद्रांमधून आणि साईडने थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि धपाटे दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता खमंग खरपूस आणि अतिशय रुचकर असा धपाटा तयार आहे. तयार धपाटा चाळणीवर काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने उरलेले सगळे धपाटे करून घ्यायचे आहेत. लोणचं, चटणी, मिरचीचा ठेचा, दही या सगळ्यांबरोबर धपाटे अतिशय टेस्टी लागतात. नक्की करून पहा. मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक धपाटे हा उत्तम ऑप्शन आहे. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये. पण तोपर्यंत हेल्दी खा, फिट रहा आणि स्वतःची खूप जास्त काळजी घ्या. बाय बाय.